हॅलो, वेलकम टू फूड टूर व्हाया कोकण. आज आपण पाहणार आहोत भरली मिरची. मिरच्यांचे तसे अनेक प्रकार केले जातात, खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भरली मिरची केली जाते. आज आपण कोकणी पद्धतीची भरली मिरची पाहूयात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. भरली मिरचीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी मोठी मिरची घेतली आहे जी कमी तिखट असते, जिला भावनगरी मिरची म्हणतात. त्याला अशी चीर देऊन त्यातल्या बिया काढून स्वच्छ कोरड्या करून घेतल्यात, पुसून घेतली मिरची. त्यानंतर इथे मी 5 ते 6 मोठ्या मिरच्या घेतल्यात. त्याला एक अर्धा छोटी वाटी नारळ खवून घेतलेला आहे. खवलेला नारळ साधारण 4 ते 5 टेबलस्पून होईल. 4 मोठ्या लसूण पाकळ्या, 1/2 छोटा चमचा हळद, 1/2 छोटा चमचा जिरं, एक छोटा चमचा साखर, इथे 1 मोठा चमचा टेबलस्पून 1 टेबलस्पून बेसन मी भाजून घेतलेला आहे. 1 मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट आहे. ह्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घेतला आहे. फ्रायसाठी आपल्याला लागेल तेल, सोबतच चवीनुसार मीठ. सर्वप्रथम आपण हे सर्व इन्ग्रेडियंट आता वाटून घेऊया. वाटताना त्यामध्ये पाणी वापरायचं नाही, आपल्याला हे ड्रायच वाटून घ्यायचं आहे. ओल्या नारळाचं हे मिश्रण मी आता वाटून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण बेसन टाकूया. भरली मिरची ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही जण बेसन भरतात, दही, शेंगदाण्याचा कूट, तिलकूट असे अनेक प्रकार आहेत. शेंगदाण्याचा कूट टाकते आपण कोकणी पद्धतीने करतो. लिंबाचा रस, लिंबाऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ वापरलात तरी फार छान लागतं. आणि चवीनुसार आता मीठ टाकूया. सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण मिरचीमध्ये नीट भरून घेऊया. मिरच्या तुम्ही कुठल्याही टाईपच्या वापरू शकता. मी इथे कमी तिखट वापरल्यात. मिरच्यांचे बरेच प्रकार येतात. ज्यांना जास्त स्पायसी आवडतं ती लोकं स्पायसी मिरचीही यूज करू शकतात. ह्या मिरच्या फार कमी तिखट असतात आणि मी त्यातल्या बिया पूर्ण काढून घेतल्या. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या भरून घ्यायच्यात. आता ह्या भरलेल्या मिरच्या आपण फ्राय करून घेऊया. इथे मी छोट्या पॅनमध्ये तेल टाकते, 2 छोटे चमचे. त्यावरती आता आपण मिरची सोडूया. साधारण 1-2 मिनटं फ्राय झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिट फ्राय झाल्यानंतर मी बाजू पलटून घेतलंय, हलकं फ्राय झालंय साईडला. आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिट त्याला वाफ येऊन द्यायची आहे, कारण आतलं सारणही शिजलं पाहिजे. 1-2 मिनिट झाकण ठेवून झाल्यानंतर आता मी बाजू परतून घेते. सेम आपल्याला दुसऱ्या साईडनेही शिजवायचं आहे. एक साईडने शिजल्यानंतर दुसरी बाजूही आपल्याला अशीच खमंग फ्राय करून घ्यायची आहे. खमंग अशी कोकणी पद्धतीने भरली मिरची नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट थ्रू किंवा मेल थ्रू कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेट्ससाठी बेल आयकॉन प्रेस करा.